हाय फ्रेंड, आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि बघू शकता आज सोमवार आहे, तर आम्ही आज चाललोय फिरायला. आज घरी येतो म्हणलं चला आज फिरायला जाऊया. तर आम्ही आज जाणार आहे, बघू आता कुठे घेऊन जातो मुलगा. माझा मुलगा घेऊन जाणार आहे कुठेतरी फिरायला. मी तुम्हाला सांगते आहे ना, चला मग गाईज भेटूया आपण रस्त्यात, आहे ना. चला गाईज मग आता आपण निघूया. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही नक्की आणि पूर्ण ब्लॉग बघा. हा तू किती वेळा गेला रे सिद्धिविनायकला? हो का? आणि मी यांना आधी हे लहान होते ना गाईज तेव्हा खूप वेळा गेले गेलेले. आता आम्ही खूप वर्ष झाले लॉकडाऊनच्या आधीचे गेलेले सिद्धिविनायकला. मग आता आम्ही चाललो आहे आणि चला मग आता तुम्हाला पण सांगते घेऊन जाऊया. आणि आता ट्रेनचा प्रवास पण आपल्याला करायचा आहे आणि पुरा ब्लॉग बघायला जायचा. ब्लॉग खूप छान होणार आहे आणि खूप घुमणार आहे आपण. चला बघा गाईज माझा मुलगा जे अजून रेडीच झाला नाही, बघू शकता ही माझी मुलगी आहे, ही माझी मुलगी आहे आणि तो माझा मुलगा आहे आणि हा माझा भाचा आहे. बघा माझ्या भाच्याला बोल काय बोलतो रे. खरं निघाचं नावच घेत नाही माझ्या मुलगा. बघा रेडी होतो, ब्लॅक कपडे घातले माझ्या मुलाने. बघा माझ्या मोबाईलला धक्का देऊन चाललाय. कसे बसले बाबा? किती दाटी करून बघू शकता गाईज उतरलो आता आम्ही स्टेशनवर आणि असं उतरलो ना गाईज. हाल बघू शकता तुम्ही कसं झालं. सर्वांचे टिकट पाडले माहिती का? काढून टाकले पाहिजे तिकट. मग योगा होता तिकीट पाडून टाकले. बघू शकता एवढी गर्दी होती ना. तुमच्या डब्यात गर्दी होती काय? गर्दी नाही, आमच्या डब्यात आवडत होती पण लय गर्दी होती. चला गाईज मग आता आपण जाऊया सिद्धिविनायकला. केवढं झाड घेऊन चाललं दिसतंय का झाड? चला आणि ज्वेलरी पण खूप छान भेटते. आता मला पाहिजे तर व्हिजिट करायची गाईज. मी पण बघा ज्वेलरी घेते आवतात, बघू शकता एवढी हवा येते. आणि मी पण घेतली ज्वेलरी घरी बागेत गेल्या होत्या. बघा कबूतर, बघा गाईज दादर. काय बोलतोय बिल्डिंग मधून शॉर्टकट यायचा रस्ता असला उडी मारून या आणि झाडावर चढून उडी मारून या आणि मग सिद्धा झाडावर चढून खाली. म्हणजे माकडासारखं शिकवतोय बघा. यो उधर का रे माकड समजलाय का तू? सिद्धिविनायक मंदिर कुठे? रेस्टोरंट चालू आहे, लगता है बिल्डिंग बनने वाली लगता है. पाच रुपयाचे फुलं घेतले कारण
मोठ्यांकडून तर घेऊ शकतो आपण, दुसऱ्यांचं खूप दुकान चालते, पण थोडं कसं म्हाताऱ्या माणसाकडून पण घेऊन घ्यायचे. मग या आजीने दिले हे बघू शकता असे फुलं दिले आहे, आणि जाऊ द्या, बिचारी म्हातारी आहे म्हणून घेतलं आहे ना. तिकडे लाईन मध्ये घुसा, काय तोंडाकडे बघताय असं बघत ना, दर्शन करायला आम्हाला काय माहिती दोन दोन लाईनी आहे, आपण काय म्हणजे कुठच्या लाईनीत घुसतो, तर आम्ही कन्फ्युज होत होतो, आम्ही थोडं बघत होतो किती बाई वरडून वरडून बोलले तिकडे घेऊ तिकडे घेऊ असं नसत काही, थोडं प्रेमाने बोलायचं कोणी कोणी असते थोडं कडूस टाईप. खूप मन प्रसन्न झालं काय दर्शन काय कसं झालं लवकर झालं ना, चलो ना बरं फटाफट शर्ट घालून येऊ ना, ऍक्च्युअली तुमचं ब्लॅक शर्ट थोडं पण लागेल पण ते एवढं आहे माहिती आहे का, म्हणून तो ब्लॅक शर्ट घालतो, दर्शन करायला आला तर येऊ घालतो, ऍक्च्युअली चांगलं कलर घालतो आहे ना गाईस, ब्लॅक कलर घालू नका दर्शन करायला, अरे तू येऊ का मोबाईलला धक्का लावतो, अरे बाबा चांगला